चल आलो ओके आप लग रहे होय आत्या हे गव्हाचं तर करायला लागलं पण हे आपलं ज्वारीचं आहे का आपलं पीठ ज्वारीचं आहे पण करायचं थोडं पावसा पाण्याचं लाईट नाही राहत काही नाही ठेवायचं आपलं जास्त कमी आणून आता तुम्हीच काल परवा दोन दिवस झालं तुम्हीच भाकरी करताय म्हणून म्हणलं हो हाय अजून पण करू तरी दळ बर अगो बाय भाऊजी आलेत भाऊजी कसं आहे हो फोन नाही काय नाही फोन करायचं की रे फोन नाही केला काय नाही फोन करणारच होतो मग आणि ह्या कोण आहेत कोण मी आई तुला सांगणारच होतो पण म्हणलं सांगण्यापेक्षा डायरेक्ट दाखवावस म्हणलं आपण ती पाहुणी कोण आहे लग्न केलं तिच्या बरं तिच्या बरं हा आणि ती पोर कोण आहे तिचं पोर गेली काय तुला लाज बीज आहे का नाही प्रेम आहे तिच्या त्यामुळे लग्न केलं मी म्हणायचं तरी ना कोणाला प्रेम आहे तुझं असलं ह्यांना बोलू घरी म्हणायचं तू डायरेक्ट दाखवा आणलं ना त्यामुळे सर सरप्राईज घेऊन आलोय मी असलं कसलं सरप्राईज आहे तुझं काय काय ते तरण होय ओ हे आहेत ना घरात हानला हाक मारला आहे घरात तसे हाक मारा आले आले हा काय कोणाला काय सांगा ना म्हणे ना काय होय ना हवा ते आपण काय सांगा काय कोटा ना केलाय कधी आलो आता झालं तुमचा भाऊ काय म्हणतोय ऐका की जरा अरे काय झालं मी औखीच्या बरोबर लग्न केले काय केलं लग्न केलंय अरे ते पोरग कोण आहे तिचं पोरग आहे ती अरे तो लाज बिल आहे का नाही काय जरा काय तर लाजच काय झाले तिचं लग्न झालंय काय आणली कुठून तू झालं गेलो माझं लय प्रेम आहे तिच्यावर मी तिच्याशिवाय जगू शकत नाही अरे असलं कसलं प्रेम आहे प्रेम झालं तिच्या प्रेम घरी सांगायचं तरी ना घरी सांगितलं तुम्ही घरच्या लग्न लावून दिलं असतं का असला जॉब करतोय तू तिकडे राहून पण भाऊजी तुमच्याकडून नव्हती कडे अशा अपेक्षा अरे आम्ही तो लग्न लावलंच असतं दुसरीकडे कवा लावला असतो मी लग्न मग हे असल्या होती का लग्न लावलं मी चुकी राहिला असतो का हिच्या प्रेम आहे ना माझं अरे पण मी काय म्हणते ऐक ना तो जरा मग ती पोरग तीन काय राडान काय तुझं प्रेम काय तुला पटत आहे का प्रेमाला मर्यादा नसते काय मर्यादा नसते बरोबर तेच केलं ते जाऊन तू ह्यांचं जाऊ दे आपण त्यांना तरी कळायला नको तिला तरी अरे काय याच्याकरता तू आली तुम्ही त्यांना तिला काय बोलणार काय बोलायची ती मला बोला रुपये कमवायची अक्कल नाही तुला आमच्या कोणत्या पैसे घेतो इथपर्यंत घेऊन आलो तिला घेऊन आलो म्हणजे माझं आहे ना काहीतरी म्हणून आली इकडे तू तो आपल्यात काय असलं जमत नाही बावकीचे चार लोक ऐकतील ऐकून दे की मग तो का भाऊजी नेऊन घाल मग आपण बघू ते काय असेल तिनं घालू म्हणजे मी लग्न केलंय तिच्या बरोबर कोणाला विचारून लग्न केलंय तो माझ्या मनाने केलं मी ती तिला पहिली नेऊन सोडतो ती लेकरून तीन काय तुला पटत आहे ते आपण बघू मग परत नंतर मला बाकीच काय माहित नाही मी तिच्या जगू शकत नाही मी काय तिला सोडणार नाही बरं आता कुठं ना झालंय का ही काय लग्न सोडायचं नाही केलं मी काय म्हणते असतंय प्रेम बी असतंय सगळंच असतंय पण हे असं नसतंय गडे भाऊ भाऊ की आपलं लय चांगलं नाव आहे हाय की नाव मग मग माझं मला हिशोब काय कळत नाही देवाच्या नादाने पोरग बिघडले नाही तर असलं नव्हतंच त्याच काय नाव घाताय काय केलं अहो ह्यांचं राहू द्या बाजूला पण तिला विचारा की ती कशी काय आली तू कस काय आली तू नवरा हाय माझा नवरा तिकडं बघू आता तिकडं हाय ती पोरग ती राडान तिकडं तिकडं गेलं ती काय म्हणली ऐकलं का सोड चिट्टी होणार आहे अजून झाली बी नाही वाटत अरे बाबा काय म्हणते बघ जरा ती त्यांना माहिती सगळं व्हायची किती सोड चिट्टी 3 महिन्यांनी आपलं गेलेलं तुम्ही जरा गप असता का बोलतात ना आता ती आलेत ना कुठं ना करून काय कुठं गेलाय काय बोलू याला असलेला काही नखर करतोय ते बघायची नीटनाटकी तरी बघायची दाय दडी पोरग घेऊन तू खुशाल घेऊन आलाय माझी बायको आहे पोरग घेऊन म्हणजे त्या पोराला तर माझ्याशिवाय कोण आहे भेट कुठं झाली अहो दडदडीत माणसं आपल्याला टाकतात वाळीत कळा ना त्याला पण त्याला सांगितलेलं कळत आहे का तू एक काम कर तिला घेऊन जा नेऊन सोड आपण परत बघू मग नेऊन सोड म्हणजे तिथं माझं काय करायचं कशाला आणली मी तिला कोणाला विचारून आणली तो कोणाला म्हणजे माझी वाला पटलं माझी मी आणली अहो काय भाऊजी प्रेम बी असतंय आम्ही बी लय प्रेम बघितले आतापर्यंत प्रेम आंधळ असतंय कळलं होतं पण आता भीत आंधळ होतंय आताच बघितलंय गडे काय पण मला तिच्या सोबत राहायचं मला इथंच राहायचं तुला एकदा सांगितलं कळतं खरं सांगायचं काय दादा तू बनला का काय असं तिकडं घराच्या बाहेर इथं नाही परत राहायचं अरे तू ऐकून घेतो का उद्या तिचा नवरा आला ती पोरग ती आला टेम्पो बिंपो घेऊन काय करायचं कुठं ना आल्या पुढची पुढ बघता येईल तसं नसतंय भाऊजी मला शेजारचे चार लोक काय म्हणते मध्ये काय म्हणतात लोकांचा नाही विचार करायचा माझं एक काम कर माझा ऐक तू तिला नेऊन सोडू द्या कसं कसं सोडून नेऊन शेवट सांग तुला काय सांगते तिकडं इथं नाही लग्न लावून दे दुसरीकडं काय लागत दादा प्रेम आहे लागत माहिती प्रेमाची कळत नाही मी त्याशिवाय जगू शकत ना बाकी काय माहिती नाही काय राहत तिकडे तुला माहिती किती राहत तू आता आपण तर काय बोलावाय बोलायला तोंड ठेवलं नाही ह्यांनी म्हणलं मी तिकडे घालला मग इथं कुठे आला आपण ह्याच्यासाठी तुम्हाला तिकडे ठेवलं होतं का भाऊजी थोडं तरी तुम्ही मनानेच विचार करायला पाहिजे होता
विचार म्हणजे विचार केला म्हणून लग्न केलंय मी तुमचं बाकीचं काय का असं ना मी तिथे राहू शकत नाही अरे पोरग आहे तुला कळतं का नाही जरा असं नाही पोरग सांभाळायन की पोरच काय बाई होय बर जाऊ द्या ह्यांची एक खूड बुद्धी आहे पण तुम्ही आता हिला कळायला नको होय तुम्हाला नाही होय कळलं हे पोरग स्वर्ग आहे काय आहे हा तुम्हाला तर एक लेकरू आहे बाई तुम्हाला त्याच्यावर प्रेम म्हणून आले ना प्रेम आहे तुझं वय बी बघते का ती बारीक आहे त्याला नाही कळलं मग तुला कळत नाही मला कळत नाही खुशाल पोरग घेऊन आली तू बी काय नसतंय तुम्ही काय करा सर्व काय ते स्पष्ट आहे ना तिला विचारून टाका काय लागतं तुला काय लागत आहे मला काय नाही लागत मी काय त्याच्यात नाही आली तो विचारा की तुम्ही विचारा की काय लागत नाही काय लागत काय लागत नाही मला तर आपलंच गेलं ना किती वेळा एकच सांगायचं चारचा मला काय माहिती बाई आता कशासाठी आली कशासाठी नाही मी काय बोलू काय तुला जमते का नाही सांग आता पवनार वाजे कशाला विचार करते अरे कस काय जमन तुला येड लागलं काय फार आता माझ्या लग्नानंतर 10-15 वर्ष काय करत कार्यक्रम आहे का तोवर लोक सगळे विसरून देतात ना काय विसरून जातात आले बाबा ज्ञान शिकवायला काहीतरी सांगता भाऊजी तुम्हालाच पटलं पाहिजे तुमच्या जीवाला तुम्ही तिला स्वीकारणार आहेत का नाही सांगा शेण घाल त्यांना तोंडात काय तू बिरू बापशीर बोलतोय आणि तुला आधीच सांगितलं आहे लोकांचा विचार नको करू म्हणून अरे गावात तोंड दाखवा जागा राहीन का पुढचं पुढ बघू काय पुढं नाही तुला जायचं तिकडे निघ आम्हाला माणसांमध्ये राहायचंय गडे मी अपेक्षा घेऊन आलो तुम्ही तिला स्वीकारता म्हणून नाही बाबती काय अपेक्षा ठेवली चांगली तर दुसरी काय तरी ठेवायची काय तर म्हणजे लग्नच केलं तिच्या बरं तुला एक लेकरू देत काय तिचं चुकाय काय त्यात तिची कशाला अजून एखादा असा पाहिजे होत तिची नाही पण तुझी आहे ना काय चुकाय माझी तुम्ही मलाच बोलताय का घरी निदान सांगायचं मनच तरी ना आधी तू डायरेक्ट घेऊन आलाय पार पोर गणती घरी मला तुम्ही लग्न लावून दिलं नसतं मी काय म्हणते तू माझं ऐक बरं का तू तिला नेऊन सोड कोण संध्याकाळी घरगुती मिटून घेऊ ती ठरू मग तुम्हाला जमणार का नाही सांगा नाही जमणार बाबा माझा मी त्याला घेऊन चाललो ती माझ्यासाठी मी तिच्यासाठी काय होईन ती होईन आमचं चल बाई काही तर केली आता थांब तू आपण बघू संध्याकाळी तू तिला सोडून ये फक्त तिला नाही सोडणार तिला घ्यायची असली घरात मी राहणार नाही तर मी पण राहणार नाही मी चाललो तुम्ही थांबायच बघताय चल बाई आता काय करायचं आता हे काय करून ठेवलंय ह्यांनी मला माहिती असं करतोय जीव नाही लोक आहे ना तोंडात आपले शेण घालत्या करतोय जॉब मला माहिती आहे काय करतोय म्हणून सांगितलं मागच्या घरी आण त्याला बोलून ती पोरग निवळत्या देवाच्या नादाने बिघडली अरे बघा आपलं शहाणं नाही दुसऱ्यावरती नाव घेऊन काहीच उपयोग नाही बघा आत्या हा लोक नुसतं वाटोळ करण्यावर असतात आता मी तरी काय सांगू माझं नाही काय करते तुमचं बघा काय असेल ती कोणी बघायचं बघा बा तुम्ही दोघ आता तुम्ही ह्याची शेणी सुरती माझं तरी काय ते ऐकतोय तेव्हा दिलं आपल्यावर ढकलून काय करायचं आपण जाऊन काय होईन ते होईन नंतर बघू हा नंतर बघू माझं डोक्याला ताप झाला बाबा तुमच्या पेक्षा जास्त